नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। इस समय हम खड़े हम मौजूद है वसई प्रभाग समिति आई कार्यालय के बाहर। यहां मनसे पार्टी के कुछ पदाधिकारी है, वो आमरण उपोषण पर बैठे हुए हैं और इनसे हम अभी मुलाकात नहीं करेंगे क्योंकि बैकग्राउंड में काफी समय तक इनकी पूरी चर्चा ही हम आपको दिखाने वाले हैं। लेकिन जो विषय लेके बैठे मैं आपको संक्षेप में बताना चाहूंगा, तो विषय ऐसा है कि वसई अंतर्गत वसई विरार पूरा महानगर पालिका अनाधिकृत बांध काम से भरा पड़ा है। लेकिन अनाधिकृत बांध काम तो ठीक है, अनाधिकृत बांध काम होता या होते रहेगा, उस पर अंकुश लगते रहेगा, टूटते रहेगा, बनते रहेगा। लेकिन किस तरह से यहाँ लोगों को फंसाया जाता है वो आप देखिए, बड़ा चीज वो है। तो ये एक इनके हाथ में एडवर्टाइजमेंट है जो राज रियलिटी चाल की विशेषता है। इसमें ये विशेषता बता रहे हैं अपनी अनाधिकृत बांध काम की, तो इसमें ये बता रहे हैं कि 7-12 टाइटल क्लियर, रजिस्ट्रेशन, घर पट्टी, चाल को ये इतने सब इम्यूनिटी बता रहे कि है। मेट्रो स्टेशन भी नायगांव में उमेल मान में मेट्रो आने वाला है, मेट्रो नजदीक है। इस तरह की जाहिरात होती है, इसके पहले भी हमने ऐसी जाहिरात को लेकर सवाल उठाए। ये जाहिरात शहर में आपको हर जगह दिख जाएगी, यहाँ तक कि मुंबई की सबसे सेफ मानी जाने वाली मुंबई लोकल में भी इस तरह की जाहिरात आपको दिखाई देती है। तो सोचे कि किस तरह से इन पर प्रांत से आने वाले लोगों के हौसले बुलंद है। कुछ दिनों के लिए जब मामला उठता है तब ये लोग गायब हो जाते हैं शहर से और फिर धड़ल्ले से अपना व्यापार चलाते। प्रशासन पूरी तरह से खुले तौर पर इनको सपोर्ट करता है ऐसा दिखाई देता है, क्योंकि अगर प्रशासन इनको सपोर्ट नहीं करता था तो इनकी ऐसी हिम्मत बढ़ती नहीं थी और इस तरह से बाकायदा जाहिरात करके इल्लीगली बेचते नहीं थे। तो जैसा मैंने कहा, ये यहाँ बैठे हैं, हमने देखा था, उसके बाद में हमने इनसे मुलाकात करने की सोची। लेकिन उसी बीच में, उसी दरमियान में वसई प्रभाग समिति आई के सहायक आयुक्त गिलसन गोंसालविस जो है वो यहाँ आए, और यहाँ आए तो क्या चर्चा हुई वो आप वीडियो में देखिए। 4-4.5 मिनट का पूरा उनका चर्चा है और सुजीत आगरे अभी भी अपने असिस्टेंट पर है कि कार्यवाही नहीं होती तब तक वो उठेंगे नहीं। हालांकि गिलसन गोंसालविस ने उनसे निवेदन किया कि आप उठ जाओ, हम कार्यवाही करने वाले हैं, लेकिन ये फिलहाल अपने स्टैंड पर हैं और बैठे हुए हैं। एक तरफ गिलसन गोंसालविस ने अपने टीम को भेजा है, वो वहाँ निरीक्षण करने गई है कि क्या वस्तुस्थिति है, अगर कोई काम शुरू है तो तोड़ने जाने के लिए उनको बोला गया है। साथ ही साथ हमने गिलसन गोंसालविस सहायक आयुक्त थे उनसे आधिकारिक तौर पर जो इंटरव्यू लिया, उनका क्या कहना है वो अपने शब्दों में उन्होंने कहा, वो सुनिए आगे वीडियो में। आज के लिए अभी के लिए इतना ही। अगर आज ये कार्रवाई नहीं होती है तो अगली बार फिर आएंगे सुजीत आगरे से, उनका जानना चाहेंगे कि क्या उनका इस पर मत है और क्या उनका कहना है। अभी के लिए इतना ही। वसई से यूसुफ अली। सर क्या कहेंगे सुजीत आगरे वाले लोग यहाँ पर आंदोलन पे बैठे, क्या प्रशासन का रुख है? नहीं, उन्होंने जो अभी रिक्वेस्ट दिया है तो हमारे अभी टीम जा रहे वहाँ पे, लेकिन अगर वो काम चालू रहेगा वो तुरंत तोड़ेंगे और उसका फोटो इनको भेजेंगे। सर एक चीज और देखने में आई कि इस तरह के लोग जो है अनाधिकृत बांध काम अपनी जगह पे है वो तो ठीक है, लेकिन इस तरह के लुभावने जाहिरात करते हैं, एडवर्टाइजमेंट करते हैं, जिससे लोग मुंबई से काफी दूर दूर से यहाँ आकर फंसते हैं, उनके साथ में ये लोग फसावट करते हैं, उनके खिलाफ किस तरह की कार्रवाई की जानी चाहिए? 420 का गुना दाखिल करा, इन्होंने जो दिया पैम्फलेट का पुलिस स्टेशन को लेटर दिया, उनके ऊपर FIR दाखिल कर। आता चालू आहे. साहेबांचं असं मत आहे पत्रकार साहेब, आता वरत्या आपण यांच्याबरोबर बसलो होतो, साहेबांनी सांगितलं की अतिक्रमण आता चालू असेल तर मी तातडीने तोडक कारवाई करायला सांगतो। फक्त मी काय म्हटलं की तुम्ही खाली करून त्यांना आश्वासन द्या आणि सांगा, आश्वासन नाही, ते तोडक कारवाई करणार आहे हे आश्वासन नाही, पण जर तसं असेल तर त्यांना तुम्ही आता मी तुम्ही मला पत्र दाखवले आपण बघितले ते, तुम्हाला पण बघितलं असेल ते। साहेब तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की हे परप्रांतीय येऊन इथे एवढे मोठे प्रमाणे अतिक्रमण झाले असेल, तुम्ही सहआयुक्त म्हणून आयुक्तांचे आदेश घ्या, घेऊ नका, मला माहिती नाही, पण
तुम्ही तातडीने त्यांच्यावर कारवाई करून न्याय मिळवून दिला पाहिजे ही माझी तुम्हाला विनंती. एक विजय विषय अजून आहे, तो असा असा जाहिरात करतो किंवा लोकांना फसवणूक करतो, तो 420 पण त्याच्यावर दाखल करायला पाहिजे का? आता पण बघू द्या, अतिक्रमण ते अतिक्रमण असतं ना, ती जाहिरात त्याच्यावर गुन्हा दाखल. हे बघा, ही जी जाहिरात आहे तुम्ही वाचली असेल, ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमधून लोकांची दिशाभूल करायचं काम चालू आहे. कंप्लेट दिशा बोल आहे, मला सांगा फुले तिथे मेट्रो येणार आहे बापाच्या घरी. हा लोकांना दादा दहा लाख रुपये घेऊन जर भ्रष्टाचार एवढा मोठा चालेल आमच्या वसई शहरामध्ये जर लोकांचं असं मोठं अतिक्रमण होत असेल, नुकसान होत असेल, यावर जबाबदार कोण आहे? हे मी साहित्याच्या समोर सांगतोय, तुमच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने करणं काय गरजेचं आहे? एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे जे जे आते वसईमध्ये जे चाललंय याच्यावर कोणत्या कारवाई करणं अतिक्रमण करावं म्हणून तुम्हाला मी सांगतो. यांनी आता तो शब्द दिलाय, यांनी जरा शब्द पाळला नाही. मी तुझी तांगडेला तुझं मी तेच सांगतो की साहेब दिलेला साहेब तुमच्याशी बोलतात, की तुम्हाला मान्य असेल त्यांचा शब्द पाळायचा नाही पाळायचा तुम्ही तुमच्या पद्धतीने. साहेबांनी जे मला सांगितलेलं आहे आता की आता याच्या समोर पण सांगितलेलं आहे, हे आता नोटीस काढणार आणि जर काम चालू असेल तर तुम्ही कारवाई करणार, तोडूनच करणार, तोडूनच द्यायचं. पहिलं कारवाई करा, प्रोसिजर कुठली आहे? ते जुना जे आहे ना त्याला प्रोसिजर ठीक आहे, त्याला ठीक आहे. मी त्याला तर बोला, आता जे नवीन जे बांधकाम झालं हे बघा, हे जे नवीन झालेलं बांधकाम त्याला पण तिथे लोक राहत असतील, कोणी राहत नाही, कोणी राहत नाही, आता कोणी राहत नाही. जे बांधकाम आहे ते सगळं आता तोडून टाकू मला, हे सगळं हे सगळं हे चालू असेल तर तोडून टाकू. पत्र घेऊन जा बघा, याचा फोटो काढून घ्या, हे चालू असेल तर त्याच्यावर कारवाई करा. कोण राहत नसेल नोटीस द्यावी लागेल पाहिजे. हा नोटीस द्या साहेब, तुम्ही घरी राहतात ना, त्यावर नोटीस काढा. आणि जे बांधलेलं आहे त्यावर कायदा कायदा तुम्ही हातात घेऊ नका, कायदा आम्ही हातात घेत नाही. पण तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ती खुर्ची आमची नाही, आमची खुर्ची इकडे आहे ना, आमचे चालत त्यांची नावं घेऊ द्या नोटीस आल्या सगळ्यांची नावं. गेल्या पुढे इथेच आहे, कारवाई होते मी बोलतो ना, थोडं कारवाई होते ना, तू येऊन बस ना परत काय मी काय ना मान्य आहे, मला मान्य आहे. जिथपर्यंत थोडं कारवाई होत नाही तुम्ही काहीतरी करा, तुम्ही पाठवा तिथे झालं, तुम्ही चालू असेल तर तोडा तोडा पुढे घेऊन जा. हे पोर्टर ऐका ना, हे तर तुला पत्र घ्यायचं होतं ना काल, कुठलं पत्र घ्या कालचं हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.